खारगर स्थित कोपरा गांव में बृहस्पतिवार को हनुमान मंदिर का जीर्णोद्धार एवं प्रभु हनुमान जी की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा की गई। इस प्राण प्रतिष्ठा के लिए बाल योगी सदानंद महाराज उपस्थित थे, जिनके दर्शन करने के लिए श्रद्धालु बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान हमारे प्रतिनिधि ने समाज सेवक नामदेव डावरकर से इस कार्यक्रम के बारे में जानकारी ली। विशेष कोपऱ्या गावात हनुमान मंदिराचं एक पुरातन मंदिर आहे, परंतु त्या मंदिराच्या हनुमंताच्या कृपा आशीर्वादानं आज या कोपरे गावाची सर्व जनतेचं सुखाचं समाधानाचं भरभराटं झालेलं आहे। त्यामुळे त्यांच्या गावच्या ग्रामस्थांनी ठरवलं आहे की आपण या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आणि नवीन मूर्ती आणून प्राण प्रतिष्ठा करायची। तर आज या बालयोगी सदानंद महाराज यांच्या शुभा हस्ते प्राण प्रतिष्ठा झालेली आहे। त्यांचं आज आगमन झालेलं आहे बालयोगी सदानंद महाराजांचं आणि मंदिर तुंगारेश्वर ते त्यांचा आश्रम आहे आणि त्याच्या कृपा आशीर्वादानं बरीचशी ठाणा रायगड नवी मुंबई नाही तर महाराष्ट्राची जनता सुख समान जमनांनी नांदते आणि त्यांचं आज या कोपऱ्या गावात पदस्पर्श लागून हे कोपऱ्या गाव पावन झालेलं आहे। वही मंदिर में प्रभु हनुमान जी की प्राण प्रतिष्ठा होने के बाद खारगर कोपरा और आसपास के श्रद्धालुओं ने प्रभु हनुमान जी के दर्शन कर पूजा अर्चना की।